भारी कोल्हापूर करानो राम राम कसे आहात बरे आहात ना आणि ते नव ही काटा किर गर्दी जो नाथ खुळा उत्साह बघून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार व्हायचं नाही नव विषय लय झाड केलाय राव तुम्ही एवढी गर्दी आहे तिकडे बघाव तिकडे गर्दीच गर्दी आहे मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले की आतापर्यंत जेवढ्या सभा झाल्या सगळे कार्यक्रम झाले मेळावे झाले सगळ्याची गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक आज आपण करून टाकलेला मी आयटीआय कोल्हापूर मध्ये कोपाया ट्रेड मध्ये प्रशिक्षण घेत असून आमची टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेड चिंचवड पुणे येथे निवड झाली असून मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार मानते तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेही खूप खूप आभार मानते कारण या भरती मेळाव्यामुळे आमच्यासारख्या अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली तसेच आर्थिक लाभही झाला खूप खूप आभार आणि धन्यवाद सामाजिक ध्येयाची जनतेच्या न्यायाची मला राज्य पुरस्कृत सोयाबीन योजनेअंतर्गत मला सोयाबीन बियाणे उपलब्ध झालेले आहे सदरची योजना ही शासन आपली दारी या योजनेअंतर्गत श्री शिंदे साहेब व श्री फडणवीस साहेब यांच्यामुळे आपल्याला उपलब्ध झालेले आहे तरी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आपण राबवतोय आज देखील 1.5 लाखापेक्षा जास्तीच्या लाभार्थ्यांची नोंद कोल्हापूरमध्ये झाली आणि 60,000 नागरिक प्रत्यक्ष लाभ घ्यायला या ठिकाणी आलेले आहेत आजच आम्ही निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये की सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे ते शेतकऱ्यांना मिळत नव्हतं पण आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही तोही निर्णय घेतला 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतला हे राज्य प्रगती पथाकडे चाललेलं आहे हे राज्य विकासाकडे चाललेलं आहे अनेक कामं आपण या ठिकाणी केली आहेत मी काय नावं घेत नाही परंतु कुंभोज हातकणंगले श्री क्षेत्र बाहुबली येथे विकास कामं त्यानंतर पट्टण कोडोली हातकणंगले कागल नगर परिषद अशी जनरी आहे पूर्णपणे आणि ही सगळी कामं जर मिळून आपण पैसे बघितले तर 762 कोटी आपण गेल्या 10-11 महिन्यामध्ये कोल्हापूरकरांना दिलेले आहे त्याचा देखील सार्थ अभिमान आहे आणि मग लोकप्रतिनिधी आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत ही समान वेगाने धावतील आणि या राज्याचा विकास रथ वेगवान घोडदौड करेल